नमस्कार, आपण पाहतात प्रतिकार मराठी। एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर। शासनाचे मुलकीपट गायरन वन जमीन मागास वर्गीय भूमिहीन लोकांना द्या, प्राध्यापक सुकुमार कांबळे यांची मागणी। डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया DPI पक्षाच्या वतीने सांगली येथे पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी मेळावा प्रसंगी बोलताना प्राध्यापक सुकुमार कांबळे सर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील मागासवर्गीय अल्पसंख्याक भूमिहीन लोकांना करण्यासाठी जिरायत 4 एकर व बागायत 2 एकर जमीन शासनाने देऊ केलेली आहे। ती योजना म्हणजे दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना असून राहील। त्याचे घर व कसल त्याची जमीन हा कायदा बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतच केला आहे। भूमिहीन लोकांनी ज्या ज्या ठिकाणी शासनाच्या मुलकीपट गायरन वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याने त्या जमिनी शासन तुम्ही भूमिहीन असल्यामुळे देऊ करत, त्यामुळे या देशातील व महाराष्ट्रातील मागासवर्गीय लोक भूमिहीन राहणार नाहीत। यावेळी सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील काही पदाधिकारी यांच्या निवडी प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्या हस्ते करण्यात आल्या। यावेळी राज्य सरचिटणीस संदीप तात्या ठोंबरे, राज्य उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे, राज्य समन्वयक अशोकराव वायदंडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत साठे बापू, संतोष माने यांनीही DPI पक्षवाढीसाठी मार्गदर्शन केले। या मेळाव्यात सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। आभार पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सतीश लोंढे यांनी मांडले। जमीन शेती भूमिहीन शेतकरी शेतमजुराला शेती मिळाली पाहिजे हे फार मोठा आंदोलन करायचं। तुम्हाला कुठली शेती द्यायची? हजारो लाखो एकर जमिनी पडून आहेत गायरान म्हणून वन विभागाला दिले। वन विभागाला काय, आम्ही पिकवतो ना, तिथं बळण देणारी झाडं लावल्यात, त्यापेक्षा आम्ही हिरवं हायब्रिड लावतो, शेत लावतो, तुझा फायदा आमचा पाहिजे। जिथं जिथं गायरान असतील तिथे आपण भांडून नेमे डिस्काउंट घ्यायचे, जिथं जिथं वन विभाग असेल तिथं झाड उकडून आपण राहायला जायचं आहे, गरज आपण ते मिळणार नाही तर मिळणार आहे ना, आमचं पाणी आमचं तर आम्हाला शेती द्या। आणि ती शेती देता येते, काल रमेश आपा चांगले आमचे मोठे कार्यकर्ते त्यांनी सांगितलं सर 2200 एकर जमीन पड एकर जमीन एका ठिकाणी 2200 एकर पडू नाही, कोण तिथे खसत नाही जात नाही। 2200 एकरामध्ये कुठं महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात असू दे आम्हाला जमीन पाहिजे। 7-12 तेवढा आम्हाला तयार असला म्हणजे कुठे तर कर्ज तर काढता येते, कुणाला दाखवता येतं, कुणाला जामीन तर होता येते, जामीन पण कुणाला होता येणार झाले, कर्ज पण कुठलं काढता येतं। आणि म्हणून अशोक पायदंडाने जे काम घेतलेलं आहे हातात ते सगळ्यांनी मिळून करायचं आहे। दुसरा मुद्दा सांगतो, जिथं जिथं गायला नाही तिथं घुसा, तिथं त्याला मी सांगितलंय घुसा, त्यांच्या गावात 150 एकर जमीन आहे ना, त्या दांदोळीला त्यांनी जुळणी केल्या, सगळ्यांना गोळा केले, घुसा नागरा उघडून येतून ग बसा, आणि त्या ग्रामसेवकाला सांगायचं आता केस कर, गावात केस केली की जमीन तुमच्या नाव बाबासाहेबांचा रक्त स्टेजवर आहे।